अरे 1001% वाघाचा पंजे. कपळत कोणी घुसवला भाला. थोडा संयम हुकला असत. तुमच्या आया तुमच्या इथं माझी लागली तुम्हाला तमाशा वाटतो अरे आराम खोरांनो. दोन दिवस झाले गावाला बोलवतो तू. एक तरी डरकाळी फोडले का त्याला. गावाला जेवायला बोलावणारे अनेक बघितले पण हा गाला बोलावणारे एकमेव वीर तुम्ही. आज हा ट्रेलर लॉन्च इथे झालेला आहे अँड वी हॅव दी सुपर सुपर ऍक्टर्स विथ अस. कुणापासून सुरुवात करू सर. राईट किशोर सर. नाही मला ह्या चित्रपटामध्ये आवाज वाढव ना थोडा. हॅलो. ह्या चित्रपटामध्ये काम करून खूप मजा याच्यासाठी आला की या चित्रपटामध्ये मला धोतर नाही घालायला लागला. मला फाटका लेंगा नाही घालायला मिळाला. चांगले कपडे घालायला मिळाले. आणि खरं तर दाने दाने पे लिखा आहे खाने वाले का नाम. मी एका चित्रपटाचं शूटिंग म्हणजे जो संगमनेरला परतू चित्रपटाचं शूटिंग मी करत होतो संगमनेरला तेव्हा हे लोक स्क्रिप्ट ऐकवायला मला आले होते समीर आणि आमचे प्रोड्युसर. आणि त्यांनी स्क्रिप्ट ऐकवलं मला मस्त एक तासभर ऐकवलं. मी म्हटलं यार ह्या नेहमीचा रोल मला देत आहे. मला हा सरपंच त्यांनी सरपंच मला दिलेला नव्हता. मिळलं मला सरपंच जर द्याल तुम्ही तर मी करायला इंटरेस्ट आहे. ते म्हणून नाही सर तो ऑलरेडी एका फार 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 मोठ्या ॲक्टरचं नाव घेतलं त्यांनी त्याला कमिट केलं आहे सर बघा तुम्ही ह्याच्यात. मी म्हटलं नाही नाही हा स्टेजवर कोणी आहेत जे मोठे त्यांच्यापैकी कोणी नाहीत. तो फार मोठा ॲक्टर तर मी म्हटलं मला तो रोल पाहिजे तर मी करेन नाहीतर मग आय एम नॉट इंटरेस्टेड. हे मी सगळं केलेलं आहे. त्याच्यानंतर मला बातम्या येत होत्या माझं शूटिंग चालू होतं खूप दिवस शूटिंग होतं आणि बातम्या येत होत्या की अरे सेट बांधलाय ह्याला पण बोलवलंय त्याला पण बोलवलंय त्याला पण बोलवलंय. विषय खूप चांगला होता आणि असं वाटत होतं की यार आपण ह्या फिल्ममध्ये पाहिजे यार आणि तो रोल मिळाला पाहिजे. आणि काय झालं कोणाचा शूटिंग सुरू व्हायच्या तीन दिवस आधी मला समीरचा फोन आला सर तुम्ही सरपंच कराल का आणि या डेट मोकळ्या आहेत का. म्हटलं काय झालं त्या मोठ्या ॲक्टरचं काय झालं. त्या मोठ्या ॲक्टरला एक फार मोठी फिल्म मिळाली होती हिंदी जिचं काही झालं नाही आणि त्याला बळी पडून त्याने हा एवढा चांगला रोल आणि एवढी चांगली टीम सोडून तो तिकडे गेला होता. पत्रकारांना एक विनंती आहे की त्या ॲक्टरचं मला नाव विचारू नका. पण त्याच्यामुळे मला हा रोल करायला मिळाला त्याच्यामुळे मला धोतर सुटलं माझ्यातनं लेंगा सुटला आणि इतक्या चांगल्या टीमबरोबर काम करायला मिळालं. आणि आजपर्यंत मी ज्या गंभीर गंभीर भूमिका माझ्या वाटायला येतात माझा चेहरा तसा आहे की काय काय प्रॉब्लेम आहे काही कळत नाही. सिरियस रोलच येतात पण याच्यामध्ये एका अतिशय वेगळ्या प्रकारचं काम मला करायला मिळालं. अतिशय लाईट मूडचं काम करायला मिळालं आणि म्हणून आणि जी टीम होती ऋषिकेश होता लीना होती हे सगळे रथी महारथी होते आणि यांच्याबरोबर दिवस रात्र जवळजवळ 21 दिवस आम्ही जी काय धमाल केली. प्रत्येक सीन आम्ही इम्प्रोवाइज करायचो आणि स्क्रिप्टचं राहायचं बाजूला पण स्क्रिप्टवर सर 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 हे नको सर 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 ते नको असं करत समीर परत तो बांधून घ्यायचा. आणि अशा प्रकारे 21 दिवस त्याचं शूटिंग झालं. 21 दिवस मी होतो आणि खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी. आणि आम्ही वास्तविक आयुष्यात जी मजा तिकडे सेटवर करत होतो त्याचं रिफ्लेक्शन या कामामध्ये उमटलेलं आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की ग्रामीण बॅकग्राऊंड असलेली खूप दिवसानंतर एक विनोदी विनोद ज्या प्रकारचा आवडेल म्हणजे आपल्याला लाईट ह्युमर आवडतो म्हणजे अश्लील वगैरे नसलेला पण निखळ विनोद जो कुटुंबाबरोबर बसून आपण एन्जॉय करू शकतो निखळ ग्रामीण विनोद असलेली ही फिल्म आहे त्यामुळे तुम्हाला नक्की आवडेल अशी मला 200% खात्री वाटते. धन्यवाद सर. बिफोर वी मूव ऑन त्या मोठ्या ॲक्टरचं नाव. नाही त्या मोठ्या ॲक्टरचं नाव मी नाही. भारत सर माझ्यावर राम राम. आज एक नवीन फिल्म घेऊन परत तुमच्या समोर येतोय. आमचे
मित्र म्हणजे नंतर आम्हाला समजलं की आम्ही एकाच जातीचे आहोत. निर्माते आहेत शिंदे सर. नाही 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 आम्ही एकाच जातीचे म्हणजे आम्ही ॲग्रिकल्चरवाले आहोत. ते म्हणाले मी पण डिग्री घेतली ॲग्रिकल्चरमध्ये. बरं काय सांगता म्हटलं बरदला आपण दोघंही ते काम करत नाही म्हणून शेती जिवंत आहे महाराष्ट्रातली. त्यामुळे ते बरं आहे. वाघेऱ्या चित्रपटात एक थोडंसं माझ्यासारखाच रोल भेटला आहे. समीर घेऊन आला होता तर समीर म्हणले की याचं नाव झोटिंग यांना आहे पण दोन नाव आहे त्याच्यात. एक तर झोटिंग यांना आहे आणि एक झूठ बोलिंग यांना आहे. तर तुम्हाला नेमकं कुठल्या लाईनीला जायचं ते तुम्ही ठरवा पण तुम्ही दोघांच्या मध्ये गेला तर फार बरं होईल. तर असं ते झूठ बोलिंग यांना अँड झोटिंग यांना असं एक कॅरेक्टर त्याच्यात मला करायला भेटलं. उत्तम म्हणजे साधारण जे काही चार पाच कामं हातून बरे झालेले आहेत त्याच्यातला नंबर वन काम हे माझ्या हातून घडलं आहे. त्याचं कारण म्हणजे असं आहे की मी माझ्या बायकोला आणि पोराला हा चित्रपट दाखवला त्यामुळे तिले आज इतके खळखळून हसत होते की म्हटलं अरे वा बरं आहे. म्हणजे माझ्या बायकोचं असं आहे का तिले म्हणजे हां म्हणजे तिले तसं काय आपल्याला समजते बघ काय हिट चालू आहे टेलिव्हिजनवर. मग बायको जे पाहत असं समजून घे ते हिट चालू आहे नाही तर मग ते काही पाहत नाही. तर असं आहे म्हणजे माझा स्वतःचा कार्यक्रम पण कधी कधी सांगते ते दोन आठवडे पाहिला नाही म्हणजे असं वाटते जमलं नाही वाटते आपल्या कधी दोन आठवडे. त्यामुळे आज ती एकदम खुश होती म्हणलं अरे मस्त वाटलं. त्यामुळे जो एक जसं किशोर सर बोलले की अख्ख्या फॅमिलीला बघून पाव एकत्र घेऊन ही फिल्म बघावीशी वाटते तशी एक फिल्म आहे. आणि मला जास्त आवडले त्याचं कारण असं आहे की आमचं लहानपण म्हणा किंवा सगळ्या गोष्टी ह्या खेड्यात गेलेल्या आहेत आणि मग खेड्यातल्या एकंदरीत गोष्टी कशा होते किंवा घरातली गोष्ट डायरेक्ट नदीपर्यंत कशी जाते नदीतली गोष्ट घरापर्यंत कशी येते ह्या ज्या आम्ही लहानपणापासून अनुभवलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्या चित्रपटात आहेत. आणि त्या सगळ्या आम्ही अनुभवल्या 17-18 दिवस मी पण शूटिंग केलं ह्या चित्रपटाचं. त्याच्यामुळे एक चांगला रोल आणि एक चांगला चित्रपट वाटायला आला आहे. आता तो सगळा 18 मेला तुमच्या समोर आणणार आहे. आज एवढ्या मोठ्या माणसाच्या पंक्तीत परत एकदा आम्हाला उभं केलं. आमचे खास दिलीपराव या ठिकाणी आलेत. त्यांना फक्त मी आतापर्यंत गाडीतच ऐकलं होतं आता प्रत्यक्ष ऐकलं आहे. पण तुम्ही पण एन्जॉय कराल असा चित्रपट आहे. त्यामुळे बिंदास या आणि असं काय म्हणतात त्याला अख्खी पूर्ण फॅमिली घेऊन या आणि मित्र पण घेऊन या कारण फुल पैसे वसूल आणि एंटरटेनमेंट पिक्चर आहे. कारण मी स्वतः पाहिला आहे म्हणून मी जास्त बोलत नाही असं म्हणजे हां म्हणजे बघाच काय उद्या नाही आवडला कोणाला तर बरोबर आहे ना. तुम्ही तर म्हणाले चांगला पिक्चर आहे आम्हाला नाही आवडला तसं मी जास्त काही जाब सांगत नाही. पण ह्या चित्रपटाबद्दल जास्त बोला वाटते मला कारण सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत. एक तर गावची स्टोरी आहे गावचे लोक आहेत गावची कथा आहे. आमच्या ज्यात बाहेर गावचा फक्त एकच आपला जोशी दाखवला आहे फक्त आहे ना. हां आणि तो आमच्या गावात येऊन लई परेशान झालेला असतो बिचारा. तर ठीक आहे धन्यवाद. थँक्यू थँक्यू दिलीप सर. लीना मॅम नमस्कार. एक तर एक उत्तम चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिला तर सगळ्यांचे निर्मात्यांचे मनापासून आभार लेखकाचे दिग्दर्शकाचे मनापासून आभार. आणि त्या चित्रपटात एक छोटंसं स्थान मला दिलं त्यामुळे मी स्वतः पर्सनली तुमची खरंच खूप ऋणी आहे. मलाही खूप दिवसांनी किशोरबरोबर काम करायला मिळालं. मला तेव्हा गडबडीत सांगता नाही आलं पण मला फार बरं वाटलं ते काम करत असताना. आणि मुळात किशोर काहीतरी विनोदी करतायत हे तर बघून मला आणखीनच मजा येत होती. ह्या चित्रपटाची कथा जेव्हा मी ऐकली म्हणजे समीरने जेव्हा ऐकवली तेव्हा ह्यातला कुठला रोल मी करायचा असा प्रश्न पडला नाही. कारण मुळात चित्रपटाची कथा हीच हिरो आहे. ह्याच्यात एक वेगळा हिरो आहे हिरोईन आहे असं नाही तर ती या चित्रपटाची कथा इटसेल्फ हिरो आहे. आणि ती इतकी ताकदीने लोकांसमोर पेश केली जाते की त्याच्यात काम करत असताना आम्ही कधी त्या साच्यामध्ये मोल्ड झालो हे आमचं आम्हालाच कळलं नाही. एक उत्तम चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहा तुम्हाला सगळ्यांना तो नक्कीच आवडेल. आणि एवढ्या ह्या सगळ्या 21 दिवसाच्या शूटिंगमध्ये 18 दिवसाच्या शूटिंगमध्ये मी पण 4 दिवसाचं शूटिंग केलं त्यामुळे
त्यामुळे मला खरंच खूप मजा आली आणि सगळ्यांनी प्लीज चित्रपट पहा आणि एन्जॉय करा. थँक्यू. नमस्कार, मी किशोर चौघुले. मला काय फार बोलायला ठेवलं नाही यांनी, तरी पण थोडंसं बोलतो. शंकर पाटील आणि दमा मिराजदार यांचं तर मी पण फॅन आहे, सगळेच आहेत तसं मी आहे, समीर आहे. जेव्हा त्यांनी मला कथा म्हणजे तो स्वतः त्यांनी रीड केली तेव्हा मला म्हणजे इतकं साधर्म्य आढळलं शंकर पाटलांच्या कथांमध्ये आणि त्याच्या एकंदर नॅरेशनमध्ये. आणि कथा तर गोष्ट तर या फिल्मची हिरो आहेच, पण त्याच्यापेक्षा जास्त याच्यातली जी कॅरेक्टर्स आहेत ती सगळी अशी इबलीस आणि इरसाल आणि अशी गावात जशी असतात ग्रामीण भागामध्ये तशी ती कॅरेक्टर्स आहेत आणि त्याची एक गुंफण आहे. सगळी कॅरेक्टर्स बरोबर लक्षात राहतात प्रत्येकाच्या बघताना. तर आणि ते जे शंकर पाटलांच्या कथेमध्ये जे आढळतं ते सगळं याच्या या म्हणजे समीरच्या या कथेमध्ये मला दिसलं. आणि माझं कॅरेक्टर मी असं तो हातबल बसलेलो आहे ना असा तसंच आहे. खरं तर माझी परिस्थिती तशीच आहे त्या सिनेमामध्ये. म्हणजे माझ्यावर काय म्हणजे होतं आहे म्हणजे माझी काय परिस्थिती होते त्याच्यावर सगळे विनोद हे लोक करतात. म्हणजे मी तर खूप छान कॅरेक्टर आहे पण त्याला एक वेगळी म्हणजे माझे विनोद वेगळे आहेत. म्हणजे मी मनात जे माझ्यावर म्हणजे माझ्यावर गुदरतं आहे काय म्हणतो त्याला आपण माझ्या बाबतीत चाललं आहे तर ती जी कंडिशन आहे ते म्हणजे ते विनोद वेगळे ब्लॅक ह्युमर आहेत ते वेगळ्या पद्धतीने येतात. पण गावामध्ये प्रत्येक व्यक्तिरेखा आणि प्रत्येक जी काही वृत्ती प्रवृत्ती आहे त्याप्रमाणे ते उभं राहतं. आता झूट बोलिंग आणणं म्हणजे झोटिंग आणणं हे तर म्हणजे आमचे म्हणजे एक स्तंभ आहेत आमच्या सिनेमाचे. आणि दुसरे सरपंच तिसरे पण आहेत ते आले नाहीत पळशीकर आमचे सर. आणि खूप छान सगळ्यांची उत्तम कामं झालीत. म्हणजे सिनेमा पाहताना असं कधीच वाटत नाही की हा सिनेमा वगैरे चालला आहे. काहीतरी एखाद्या गावामध्ये कुठेतरी कोणीतरी लांब कॅमेरा लावलेला आहे आणि ते सगळं शूट होतं की काय आणि अशा पद्धतीने ते दिसत राहतं. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये ना एक असं खूप म्हणजे असं स्वाभाविक असा फील आपल्याला दिसत राहतो सारखा. आणि त्यामुळे त्याची म्हणजे त्याचं सगळं श्रेय म्हणजे समीर आणि आमचं जाटला डी ओ पी होता त्यांनी उत्तम पद्धतीने ते शूट केलेलं आहे. आणि मी त्याला विचारलं कारण जनरल पद्धत नव्हती शूटिंग म्हणजे फ्रेम काय जे काय ते फ्रेममध्ये दिसत होतं त्याच्यामध्ये जनरल आम्ही शूटिंग करतो की बाबा मास्टर घेतला की बाबा ओएस आणि लगेच क्लोज आणि हे मी जाऊन विचारलं कारण आपल्याला माहीत नाही ना हे काय वेगळ्या पद्धतीचं शूट चाललं आहे. तर त्यांनी मला सांगितलं की तसं नाही आहे जरा वेगळ्या पद्धतीचं आम्ही त्याला म्हणजे ट्रीट करतो आहे त्यामुळे थोडासा त्रास होईल म्हणजे खूप लॉंग शॉट आणि उन्हामध्ये आम्ही उन्हामध्ये आम्ही म्हणजे शेतामध्ये त्याला काही म्हणजे आडोसा नाही काय नाही झाडं नाही काय नाही जवळ शेतात तसाच दिसलो मी त्याच्यामध्ये. त्यामुळे मी गावातला म्हणजे तसा वाटतोच गावातला पण खूपच छान म्हणजे असा एक फिल्म करताना म्हणजे इतर फिल्म करताना जो काय म्हणजे ह्या गोष्टी मिस असतात ना त्या गोष्टी सगळ्या वाघेरे करताना आल्या. आत्ता 18 तारखेचा तुम्हाला जो काय म्हणजे वाट पाहावी लागते त्याच्यापेक्षा आधी म्हणजे आम्ही वाट पाहत होतो कधी रिलीज होते कारण आम्ही फिल्म बनवून बराच काळ झालेला आहे म्हणजे तर कधी येणार आहे कधी येणार आहे एवढी चांगली फिल्म. तर आता फायनली आली त्याबद्दल सगळ्या म्हणजे आमच्या प्रोड्युसर साहेबांचे राहुल शिंदे साहेबांचे आणि आता राजेंद्र शिंदे आणि डिरेक्टर डी ओ पी आणि आपले सगळे सहकलाकार या सगळ्यांचे आभार मानतो. एक चांगली फिल्म आपल्या नावावर लागेल आणि मी त्या फिल्मचा छोटासा का होईना पण हिस्सा आहे त्याबद्दल मी खूप भाग्यवान समजतो. धन्यवाद. एक त्यासोबतच मी आपल्या बाकीच्या कास्टला पण निमंत्रित करतो प्लीज सगळे स्टेजवर या. प्लीज जॉईन अस ऑन स्टेज प्लीज.